पोलिसांच्या परवानगीची परवा न करता महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन. गेटवे ऑफ इंडियावरती पवार, उद्धव आणि नाना पटोले यांची सरकारवरती कडाडून टीका. मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला, कर्नाटकमध्ये पुतळा हटवला तेव्हा उद्धव ठाकरे का मूक गळून बसले होते? देवेंद्र फडणवीसांचा सवाल, काँग्रेसनं चुकीचा इतिहास शिकवल्याचा आरोप. शिवरायांचा पुतळा पडला पण महाराष्ट्रामध्ये दंगली कशा झाल्या नाहीत? चंद्रकांत खैरे यांचं वादग्रस्त वक्तव्य. मुख्यमंत्री म्हणाले, हा तर महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न. संभाजीनगर, दादर, नागपूर, सोलापूरमध्ये भाजपचं महाविकास आघाडीला प्रत्युत्तर आंदोलन, तर बडे नेते आंदोलनापासून दूरच. सर्व नेत्यांनी माफी मागितली तर आंदोलन कशाला, असा बावनकुळेंचा सवाल. महायुतीचं जागावाटप 10 दिवसांमध्ये जाहीर करणार चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. 13 छोट्या मित्रपक्षांचाही विचार होणार, जिंकेल त्याला जागा, हे महायुतीचं सूत्र. भाजपा आणि संघ नेत्यांच्या बैठकांवरती बैठका. आज छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईमध्ये 2 स्वतंत्र बैठका. संभाजीनगरच्या बैठकीमध्ये फडणवीस आणि रावसाहेब दानवेही सहभागी. मनोज जरांगे सिंधुदुर्गमधल्या मालवणमध्ये दाखल. मालवण रॉक गार्डन ते राजकोट किल्ल्यापर्यंत रॅली. जरांगेंनी किल्ल्याची केली पाहणी. पुण्यातल्या महिलेच्या हत्येचं गूढ अखेर आठवडाभरानं उकललं. झोपडपट्टीमधल्या खोलीसाठी भावानंच केली बहिणीच्या मदतीनं बहिणीची हत्या. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची उद्या सोमवती यात्रा. मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.